तरी बघू शकता, आम्ही आलोय इथे क्लीनिंग करण्यासाठी. घर भेटले दुसरं. घराची अवस्था बघू शकता, इतकी धूळ आणि काही काम करायचं पण राहिलेलं आहे. तर हे आहे किचन. अजून काही काय बसवायच्या पण राहिल्यात वस्तू इथे. बघू शकता किचन आहे. किचनची अवस्था अशी आहे. किचनची अवस्था आणि खिडकी ते पण करायचे नीट. हे बघू शकते बेसन वगैरे, पाणी वगैरे येत आहे. आणि आता सर्व काही साफसफाई करायची आहे एकदम मस्त. आणि ही खिडकी पण चेंज करायची, कारण की खिडकीची जाळी बघू शकता खराब आहे. ह्याच खिडकीची खराब आहे फक्त. इथे बेड आहे. आणि इथल्या वरच्या साईडला पण थोडंसं सामान ठेवायला दिलेलं आहे. आणि इकडे आहे टॉयलेट बाथरूम, इकडे आहे बाथरूम. हे बाथरूम आहे इकडच्या साईडला. बघू शकता बाथरूम वगैरे. गीझर बसवलेलं नाही आहे इथे. आणि हे बाथरूम, बाथरूमचं पण थोडंसं काम करून घ्यावं लागेल. आणि इथं जे फर्निचर असतं ते दिलेलं नाही आहे, म्हणजे चेअर्स वगैरे वगैरे जे पण असतं, टेबल असतात ते नाही आहे ह्या रूम, म्हणजे ह्याला नाही दिलेलं. तर आधी म्हणजे हे 2 वर्षापासून हे बंदच आहे, कोणी राहत पण नाही आहे बिल्डिंगमध्ये. तर समोर आहे ओळखीचेच. आणि ही विंडो बघू शकता. घर चांगलं आहे, साफसफाई करावी लागते. आणि असल्या घराला घर पण द्यावं लागतं. एकदम मस्त होतं ते नंतर क्लिनिंग वगैरे झाल्याच्या नंतर. फक्त बंद असतात काही काही रूम किंवा काही काही. आता हे खूप 2 वर्षापासून कोणी नाहीचे इथं, म्हणजे कोणाला दिलेलंच नव्हतं कामं वगैरे केलेले. तर त्यामुळे कामं चालू असतात, त्यामुळे दिलेलं नव्हतं. तर ही रूम आहे. आणि प्रगती कृष्णा त्यांच्या पप्पा टेरेसवरती गेली आहे. तर ह्या घराला गॅलरी नाही आहे. आणि हे दोघं बघा आलेत. कुठे जाऊन आलाय तू? कसं वाटलं टेरेसवरती जाऊन? आणि ह्या तर हे ना पूर्ण घर क्लीन करणार, मी फक्त व्हिडिओ काढणार. मी फक्त व्हिडिओ काढणार. हे बघ एका कपाटात घुसलेत. ह्या रूमला कपाट आहे. आणि इकडे एक कपाट आहे. लाईट लाव ना. हे बघ आम्ही सामान पण घेऊन आलेलो आहे. इथे अंधार आहे. लाईट अच्छा, लाईट बंद केलेले आहेत. हा लागलेत लाईट आता. हे बघ आमची बॅग इथं. आणि त्या बकेटमध्ये आम्ही चिप्स वगैरे ठेवलेत. आणि आता प्रगती आमचे व्हिडिओ काढणार आहे. है ना, आता क्लिनिंग तर करावंच लागणार बाबा. हे बघ हे लागलेत काम करायला. रुमाल बांधा मग करा. मी पण दुपट्ट्याने एकदम बांधून घेणार आहे आता. धर प्रगती तू फक्त असे बेड ते आणून ठेवले. या कायच्या मी बसले त्यागंत. हाय क्वेश्चन विचारायला. काय क्वेश्चन विचारला? चांगली धूळ. हे बघा यांचे हे नाष्ट करून नव्हता आला हा कृष्णा, मग त्याला पोहे नाही आणले त्यांच्याकडून घेऊन एखादी असली तर. तर सुपली विसरली आमची आता कचरा भरायची. आणि हा नाष्ट करून नव्हता आला, आता हा पोहे खात आहे. आणि डिडिंग केला तर तिला भूक लागली गाडीवर बसून बसून, है ना.
हां ही नाही फक्त चहा करी खाल्ली, तू पोहे नव्हते खाल्ले, आम्ही दोघांनीच खाल्ले होते फक्त. आणि यांचा खजाना आहे ना अजून खायचा हवा या याच्यामध्ये. बिस्किट आहे, चिप्स आहेत, पुन्हा लिटिल हार्ट्स आहेत, भरपूर काही जिसके पास हार्ट है ऑलरेडी वो नहीं खाएगा हार्ट, लिटिल हार्ट. ही खिडकी बघा, इथं खूप छान प्रकाश येत आहे आणि इथं खूप छान व्हिडिओ निघतील आता, म्हणजे उजा आणि यांची प्लॅनिंग चालू आहे कोणती रूम कोणाला घ्यायची आहे. यांना आहे ना टेरिसवरती पाठवून देणार आहे आम्ही, ते म्हणते आम्ही ही रूम घेणार आहे आणि असं करणार आहे तसं करणार आहे. त्यांची प्लॅनिंग सुरू झाली आहे लगेच, रूम आहे दोन आणि यांची बघा प्लॅनिंग. मी फक्त बडबड करून राहिले, आमचे साहेब इकडं काम करून राहिलेत. आमच्या बाबा कसे काम करतात, वा 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 सगळी धूळ उडवली आहे. हे उघडायचं आहे आम्हाला, क्रिशला उघडता येत नाही आहे क्रिश. हा वरती पण आहे, मी तर पाणी टाकलं यार मध्ये बाबा, अजून लई स्वच्छ करावं लागेल ती. हे बघा सारं काळं काळं पाणी धुळीचं. आता मी पोछा मारते चांगला, ते काय पाणी निघाय नाही नीट, मस्त पोछा मारून देते. लई पाणी पाहिजे ना त्याला असं, या का बाटली बाटलीन थोडी ना ते. अजून हे बघ ही अशी रूम होती ती, तर तिचं असं झालंय तयार ह्या रूमचा. हा फॅन बघा, फॅनचा तर फोटो काढून असं मस्त ठेवा डेपीला, आहे ना इतकी धूळ आहे त्याला. इकडं हे डोकं त्यात, हा विंडोर आहे आमचा आणि ह्या चार पाय आहेत. हा तसं बनवू ना तो मी, हा ते विकत घेतलंय का अच्छा. यांचा खजाना खायचा बहुत ज्यादा खाना अच्छा लगता है इसको. माझा मराठी ब्लॉग आहे, तो हिंदी पण बोलो राहील. कशाला 500 आणि पप्पा वायफरने पाणी साफ करून राहिलेत. याचा गोंडा बघा, तर हे बघा आता किचनची सफाई झालेली आहे. आता सगळं दाखवायचं म्हणलं खूप मोठा व्हिडिओ होतो, तर इथं बघा आणि खाली बघा. तरी अजून मी एकदा दोनदा येईल आणि व्यवस्थित अशी सफाई करून घेईल, कारण की पाण्याची टंकी पाण्याची जी टाकी आहे ती खूप छोटी आहे, तर इथं अजून पाणी कमी पडलं आहे आणि चालून इकडं तिकडं असं होऊन ते थोडं पुन्हा म्हणजे क्लिनिंग केलेलं पण पुन्हा ते पायाचे डाग पडले थोडे थोडे, तर टाकी गेली आहे संपून. तर हा रोल आहे अजून,
तर हा रूम पण पाणी टाकून थोडासा धुवून घेतला आहे. अजून तरी पण ही जी फरची आहे ना व्हाईट आहे, तर ते पूर्ण सारे असे डाग वगैरे आहेत त्याला. तर ते दोन तीन वेळेस असे चांगले घासणीना घासून, जी तारीची घासणी असते ना तिना घासून तेव्हा ते निघतील. तर ही इथे पण असे हिवाळी आहे थोडी, पण अर्धी ओली इकडचं जिथं ऊन दिसतंय ना ते तिकडच्या साईडची वाळली इकडं अशी ओली आहे इकडच्या साईडला. तर इथे असे जेवलं होतं त्यामुळे असे बेड ठेवले त्या रूममध्ये दोन, तिकडे दोन. आणि बाथरूम म्हणजे पाणी आहे घर धुतल्याच्यानंतर ते सारे इकडं काढलं, इकडं पण थोडं अजून आहे पाण्याचा प्रॉब्लेम. येतं प्रॉब्लेम म्हणजे असं आहे की टाकी संपून जाते, पाणी तर भरपूर वेळ येतं, दोन तीन तास चालतं पण पाणी संपून जातं. 500 लिटरची जी टाकी आहे आता किती पुरणार ना ती. हां चालू आहे, हां येतंय थोडं थोडं. हां तर हे गेलेत वरती आणि टाकी साफ करू राहिले पाण्याची, कारण आणि इथं मी माझे सॉक्स वाळू घातलेत, ओले झाले पूर्ण, शूज पण ओले झालते. तर असं दिसतंय आता क्लिनिंग झाल्याच्यानंतर. तरी पण इकडं पण बाथरूममध्ये थोडंसं पाणी वगैरे आणि मी रनिंग वॉटर येतंय वाटतं. टाकी धुवू राहिलेत ना ते, टाकी वॉश करू राहिले त्यामुळं सारे नळ चालू करून दिलते मी हे. तर संपलं हे पाणी आता, बेसिनचं पण संपलंय. पायजून कडूया आपण मस्त मस्त मस्त. हा बघा, हा बघा नाही, हे बघा महापुरुष थकलेत चुकून निघला हाच. मी ते शब्द पकडायला एक नंबर आहे, काम करून एवढे थकले पण शब्द पकडायहून काय थकत नाही आहे माणसं. हे माणूस मग तो मी ब्लॉगचा एक हिस्सा आहे. नका का चाला ना, जेव्हा चालन तेव्हा तो चालन. एक दिन मेरा भी आएगा, जब तक जिंदा है तब तक आ जाएगा. प्रगती प्रगती बसली आहे, नुसते खायचे कामं केले नी आणि टाकीचा नळ चालू बंद करायचं काम केलंय. आणि हा हा तर काहीच कामाचा नाही, हा स्लो ते एक नंबरचा आळशी कुठला. येणे अरे बापरे, टाकी साफ केली तू, ही एवढी मोठी टाकी साफ केली तू, या टाकीच्या आतमध्ये उतरला होता. बघू बघू टाकी, टाकी भरली आमची आणि टाकी रनिंग वॉटर येते 4 वाजता. वरती मस्त आहे अजून हे, हे वरचं टेरिस पण आम्हाला म्हणजे साफ करावं लागेल. आमच्या घराला बाल्कनी नाही आहे पण वरती मस्त टेरिस आहे, चिप्स कुरडाया वाळण सगळं होऊ शकतं इथं. आणि आमची आत्ता व्हिडिओ काढायची लोकेशन ही होऊन जाईन आता. क्रिशला पुन्हा टाकीमध्ये उतरावं लागेल, एकदा टाकी साफ करावं लागेल. हे बघा किती छान झाड आहे वरती, मस्त झाड आहे इथं. आणि त्या तिकडच्या साईडला हायवे पण आहे आमचा. तर चला आमची साफसफाई झाली, आता आम्ही जातो. लई थकलो आहे आता, भाजी बिजी घ्यावं लागेल, जातो नाही बघू काय होतं आहे. तर चला टाटा, बाय बाय.